आयुष, काय खाणार तू? काय खायचंय तुला? ओके, चल तर इडली सांबारची तयारी करायला सुरुवात करते. नमस्कार, मी सोनाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आयुषला इडली सांबार खायचे आहे, तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इडलीची रेसिपी दाखवणार आहे. इडलीसाठी पीठ कसं तयार करायचं हे दाखवणार आहे. बऱ्याच जणांचं इडलीचं पीठ तयार करताना प्रॉब्लेम होतो, फसतं, तर नेमकं किती प्रमाण घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आयुषला पण मस्त आपण इडली सांबार सर्व करूया. आणि पहिल्यांदाच मी माझ्या चॅनलवरती रेसिपी टाकती आहे, तर व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं कसं प्रमाण घेतलं पाहिजे आहे ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा उद्या आपण इडली सांबार बनवणार आहोत, तर त्यासाठी आधी आपण पीठ बनवण्यासाठी, घरच्या घरी पीठ बनवण्यासाठी तयारी करून घेऊया. इडली बॅटर बनवण्यासाठी आपण इकडे तांदूळ घ्यायचा आहे. हा मी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोलमचा तांदूळ घेतला तरी चालेल किंवा रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे. आणि 2 ते 3 वेळा छान हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. स्वच्छ धुवून झाला की पाणी टाकून द्यायचं आहे. त्यानंतर ह्या तांदळामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत आणि पूर्ण तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. आणि साधारण 4 ते 5 तास आपल्याला ह्याला छान असं ते तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. ती पण छान अशी स्वच्छ हलक्या हाताने थोडीशी धुवून घ्यायची आहे. आणि पूर्ण डाळ भिजेपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही झोपण्या अगोदर ओव्हरनाईट पण डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीने भिजवू शकता. दोन्हीवरती पण झाकण ठेवून आपण हे 4 ते 5 तास आपण असेच बाजूला ठेवणार आहोत. इकडे आपले तांदूळ आणखीन डाळ असे छान पद्धतीने आपले भिजलेले आहेत. आपण ह्याचं वाटण करून घेण्यापूर्वी इकडे मी 1.5 वाटी मी पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे आहेत. हे आपण स्वच्छ धुवून थोडंसं बाजूला ठेवूया. इकडे पोहे धुवून घेतलेले आहेत. आता हे तांदळातलं जे पाणी आहे ते आपण पाणी काढून टाकूया. तांदळातलं पाणी काढून टाकलेलं आहे, पण डाळीतलं जे पाणी आहे ते आपण वाटण करताना वापरणार आहोत बॅटर बनवताना. सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ घेऊया. थोडे थोडे घ्यायचे आहेत म्हणजे वाटण एकदम छान वाटलं जातं. किंचित पाणी, थोडंसं पाणी घालायचं. आणि अशा पद्धतीनं आपण हे पीठ तयार केलेलं आहे तांदळाचं. अशाच पद्धतीने आपण एक एक स्लॉट करत आपण हे तांदळाचं वाटण करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे भिजवलेले पोहे आहेत तेही घालते. पाणी घालायचं आहे. आपल्याला अजून एक्स्ट्रा पण पाणी लागणार आहे. बंद करून आपण याचं वाटण करून घेऊया. इकडे पोहे आणि तांदूळाचं वाटण तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी दळताना हे पीठ वाटताना ठेवायची आहे.
आता सेम अशाच पद्धतीनं उडीद डाळ पण दळून घ्यायची आहे, सॉरी वाटण घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही उडीद डाळ पण वाटून झालेली आहे आणि आपण तांदळाचं पहिल्यांदा बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे उडीद डाळ भरून घालायची आहे. उडीद डाळीचं बॅटर अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने सगळं बॅटर आपलं आहे ते वाटून झालेलं आहे. आता आपण दोन्ही जी पिठं वाटून घेतलेली आहे ती छान मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून आता आपण 7 ते 8 तास ह्याचं फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवून देऊया. आणि ओव्हरनाईट फर्मेंटेशनला ठेवलं होतं हे आणि तुम्ही बघू शकता किती पीठ छान पद्धतीनं फर्मेंट झालेलं आहे, आंबलेलं आहे खूप मस्तपैकी. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण पीठ एकसारखं करून घेते आता, कारण आपण ह्याचे आता इडली डोसा काहीही करू शकतो इमिजिएटली. खूपदा मी आयुषला ह्याच्या ह्या पिठापासून आप्पे करून देते, त्याच्यामध्ये कांदा गाजर वगैरे घालून मस्तपैकी टेस्टी असे आप्पे बनवून देते. त्याला त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी आवडते. तर एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने मी डोसाचं पीठ घरी इडली डोसाचं पीठ घरी बनवते. शक्यतो बाहेरचं विकत घेणं टाळते. एका रात्रीमध्ये आपल्या छान पद्धतीने डोस्याचं आणि इडलीचं पीठ तयार होऊ शकतं. आणि आता मी इकडे इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर घालून इडल्या मी लावणार आहे, कारण आज इडली सांबारचं बेस आहे माझ्याकडे. इकडे मस्त असं सांबार पण बनवलेलं आहे इडलीसोबत खायला. आणि इकडे आपली मस्त अशी इडली झालेली आहे तयार करून. दहा ते बारा मिनटं छान स्टीम केल्यानंतर इतकी सुंदर अशी इडली तयार झालेली आहे. एकदम इडली स्पॉन्जी तयार झालेली आहे, एकदम मऊ लवलुसलुशीत झालेली आहे तयार. आणि मस्त आता इडलीवरती आम्ही ताव मारणार आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की अशा पद्धतीने तुम्ही इडली बॅटर घरच्या घरी बनवू शकता.